समाजवादी पार्टी से मुंबई अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी वाढदिवसानिमित्त मुंबई शिवाजीनगर मध्ये भव्य रैली काढली। यावेळी कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं। शेकडो कार्यकर्ते तसंच फटाक्यांची आतषबाजी, घोडागाडी असं इथलं सगळं चित्र होतं। कार्यकर्त्यांनी दिलेली तलवारही अबू आझमी हवेत फिरवताना दिसले आणि या प्रकरणी अबू आझमींसह 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। महारेराच्या काळ्या यादीचं म्हाडाचे 9 प्रकल्प आलेले आहेत आणि यामध्ये 8 प्रकल्प हे मुंबई मंडळाचे आहेत आणि 1 नागपूरचा आहे। मुदतीत प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या गृहप्रकल्पांची यादी महारेरानं प्रसिद्ध केली आहे। यामध्ये 1180 प्रकल्प आहेत आणि मुंबई तसंच मुंबई महानगर प्रदेशातल्या बड्या विकासकांच्या गृहप्रकल्पांचा समावेश आहे। 2019 मधली ही यादी आहे। डोंबिवलीनजीक खोणी परिसरातल्या म्हाडा लाभार्थींना त्यांच्या हक्काच्या घरांची प्रतीक्षा आहे। या प्रकल्पातल्या 16 इमारतींमध्ये जवळपास 1000 लाभार्थी आहेत आणि 2018 साली अत्यल्प उत्पन्न गटातल्या लाभार्थ्यांना या ठिकाणी घराची लॉटरी लागली। त्यांना मार्च 2021 पर्यंत घरांचा ताबा देण्याचं आश्वासन म्हाडानं दिलं होतं, मात्र अजूनही काम सुरूच आहे। बीटचा पीक विमा पॅटर्न आता राज्यभरामध्ये लागू करण्याच्या हालचाली सुरू असताना बीटचे शेतकरी त्याविरोधात कोर्टाचं दाट उठावतात। शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ न मिळाल्यानं बीटच्या शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे। वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन काहीच करायला तयार नसल्याचा त्यांचा आरोप आहे। यावर्षीच्या मच्छीमारी हंगामाला सुरुवात झाली आहे। आता बंपर मासळी मच्छीमारांना मिळू लागली। रत्नागिरीमधल्या मिरकरवाडा बंदरातल्या अलाउद्दीन अब्दुल्ला मजगावकर या पारंपरिक मच्छीमाराला बंपर बांगडा मासळ मिळाली। संपूर्ण होडी भरून जवळपास त्यांनी 2.5 टन त्यांना हा बांगडा मासा मिळाला आहे। बांगड्याचा दर सध्या साधारण 150 ते 200 रुपये किलो सुरू आहे। ठाण्यात अनोख्या पद्धतीनं गटारी साजरी करण्यात आली। येऊर एन्व्हायरमेंटल सोसायटी, मराठा जागृती मंच आणि वनविभाग यांनी एकत्रितपणे ही अनोखी गटारी साजरी केली। यावेळी जंगल स्वच्छता अभियान राबवून पर्यावरणपूरक गटारी साजरी करण्यात आली। यामध्ये आदिवासींनाही सामील करून घेण्यात आलं आणि या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला। महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या कुपोषण आणि बालमृत्यूचा आढावा घेतला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सॅम आणि मॅम बालकांचं स्कॅनिंग केलं जातं आणि ती व्यवस्था संपूर्ण राज्यात राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्य सरकारचे अधिकार हे केंद्र सरकार आपल्या ताब्यात घेत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। पालघरमधल्या वाडा तालुक्यातल्या खोपरी गावात 5 म्हशींचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला। गणेश राऊत या शेतकऱ्याच्या म्हशी होत्या। खोपरी गावामध्ये अनेक कंपन्या, काही कंपन्यांनी भूमिगत वीजवाहिन्या नेल्यात आणि अशाच एका कंपनीची वीजवाहिनी जमिनीमध्ये तुटली आहे। तिथे चरायला गेलेल्या म्हशींना विजेचा धक्का लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। यवतमाळच्या काळी दौलतखाना ते पुसद मार्गावर 11 बैल संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली। मोरवाडी फाट्याजवळ मृतावस्थेतल्या जनावरांच्या अंगावर जखम आहेत। पाय दोरीनं बांधलेले असल्यानं घातपाताचा संशय आणि यामधल्या काही बैलांच्या पोटावर तीक्ष्ण हत्यारानं वार केलेत। ही जनावरं लगतच्या गावातली नसल्यानं गुढ वाढलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रस्त्याच्या बाजूला 16 गायी आणि बैल मृतावस्थेत सापडलेत। मूल तालुक्यातल्या विरई ते गडीसुरला मार्गावरची ही घटना आहे। या प्रकरणी बेंबाळ पोलीस चौकी इथं तक्रार दाखल करण्यात आली। ही मेलेली जनावरं कोणी टाकली याबाबतचा आता शोध सुरू आहे। गडचिरोलीतल्या अहेरी तालुक्यात हत्तीचे सातत्यानं मृत्यू होतात आणि इथे राज्यातला एकमेव सरकारी हत्ती कॅम्प आहे। वनविभागाच्या लाकूड हाताळणीसाठी या कॅम्पमधले हत्ती वापरण्यात येतात। हर्पीस नावाच्या विषाणूमुळे या हत्तींचा मृत्यू होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढलाय। कॅम्पमधल्या इतर हत्तींची काळजी घेतली जाते आहे। अमरावतीमधल्या रिम्स हॉस्पिटलमधल्या सुरक्षा कंत्राटदाराला मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा महिलांनी चांगला चोप दिला। इथल्या कर्मचारी महिलांशी हा कंत्राटदार लगट करून अश्लील चाळे करत असल्याच्या तक्रारी येत होत्या आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला भर रस्त्यात चोप दिला आणि राजापेठ पोलिसांच्या सुपूर्द केलं।
उल्हासनगर कैम्प नंबर एक भागात व्यापारी आणि त्याच्या कर्मचाऱ्याला जबर मारहाण करणाऱ्या एका गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. तीन जण फरार आहेत. काही दिवसांपूर्वी व्यापारी दीपक गोपलानीचा गुंडांशी वाद झाला आणि त्या दुकानाचा कर्मचारी दीपक छाबरी यांना मध्यस्थी केली. त्यानंतर गुंडाविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार केली आणि म्हणून गुंडांनी मारहाण केली. ठाण्यामध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटली. जेसीबीच्या कामामुळे ही पाईपलाईन फुटली. ठाण्यातल्या माजीवाडे परिसरातली घटना. यामुळे 400 घरांचा गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला. मराठा आरक्षणाबाबत मराठा क्रांती मोर्चाची आज पुण्यामध्ये राज्यस्तरीय व्यापक बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होईल. छत्रपती संभाजीराजे आणि सर्व समन्वयक उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणाची आता पुढची रणनीती ठरवण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. तुळजापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाची चिंतन बैठक पार पडली आणि यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातले विविध समन्वयक तसंच मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 2 तास चाललेल्या या बैठकीमध्ये आक्रमक भूमिका घेण्याकडे कल दिसला. अनेक उपस्थितांनी ठोक मोर्चाच्या टोप्या परिधान केल्या. मराठा राजकीय नेत्यांविषयी या बैठकीत नाराजीचा सूर निघाला. लडाखमधल्या भारतीय वायुदलाच्या न्योमा ॲडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंडरवर भारतीय सैनिकांनी युद्ध सराव केला आणि यावेळी अपाचे चिनूक आणि चिनूक हेलिकॉप्टर्स तसंच C-130 जे सुपर हायक्युलस या विमानांची प्रात्यक्षिकं घेण्यात आली. न्योमा ALG हे LSEजवळ सैन्याच्या हालचालींसाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. गेले 16 दिवस सुरू असलेल्या क्रीडा जगताचा कुंभमेळा अर्थात टोकियो ऑलिम्पिक 2020 शानदार कार्यक्रमांसह सांगता झाली. यावेळी भारतीय खेळाडूंनी देखील या सोहळ्यात सहभाग घेतला. भारतीय चमूचं नेतृत्व ब्रॉन्झ मेडलिस्ट कुस्तीपटू बजरंग पुनियाने केलं. त्यानं भारताचा तिरंगा हाती घेतला होता. भारताला या ऑलिम्पिकमध्ये 7 मेडल्स मिळाले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवण्याचं भारताचं स्वप्न पावसामुळे धुऊन निघालं. टेस्टच्या अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 157 धावांची गरज होती. मात्र खेळ सुरू होण्याआधी पावसानं खेळ फिरवला आणि दिवस वाया गेला. अखेर हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. सेराफिम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आपल्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. रिंकू वेगवेगळ्या फोटो शूटमुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असते. सध्या तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे